अंकलीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या वारसांना आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते धनादेश वितरण. अंकली येथील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वारसास आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या 5 लाख रुपयाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. अंकली येथे कर्जफेडीच्या विवंचनेतून श्रीशैल कराडकर या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्याच्या वारसास आमदार गणेश हुक्केरी यांनी राज्य शासनाकडून 5 लाख रुपये मंजूर करून आणले. या धनादेशाचे वितरण करताना गणेश हुक्केरी म्हणाले, माजी खासदार प्रकाश हुक्केरी व मी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून नकारात्मक विचारांना थारा न देता शेतकऱ्यांनी कुटुंबाचा विचार केला पाहिजे. शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण पेन्शन मिळावे यासाठी प्रयत्न करत आहोत असे सांगितले. यावेळी माजी काडा अध्यक्ष सुरेश कोरे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रणजित शिरसेट, विक्रम शिरसेट, पांडुरंग वड्डर, पापू किलिकत, सुनील कोरे, अल्लाबक्ष पटवेगार, जगदीश पाटील, डॉक्टर ज्योती मदिहळ्ळी, रमेश कुंडुरे, जनार्दन संत, तालुका DSS अध्यक्ष महेश नडोमणी, ज्योताप्पा कोकणे, शिवाजी कोठीवाले, सदाशिव मगदूम, सदाशिव सनदी, बसवराज कराडकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मांजरीहून प्रतिनिधी तानाजी रोडे. श्रीशैल कराडकरवर 32 ವಯಸ್ಸು. ಹೋದ ಒಂದು 8-9 ತಿಂಗಳ ಹಿಂದ್ಗಡೆ ಏನಿವತ್ತ ಪ್ರಭಾವದಿಂದ ಇವತ್ತೇನು ಬೆಳೆ ಹಾನಿಯಾಗಿತ್ತು. ಆ ರೈತರು ಸುಮಾರೀಗ 11-12 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಬ್ಯಾಂಕ್ದಾಗ ಸಾಲ ಪಡೆದು ಪ್ರಭಾವದಾಗ ಅವ್ರೇನು ಒಂದು 3 ಎಕರೆ ಜಮೀನಿತ್ತು ಅದು ಕೂಡ ಹೊಳೆದಿಂದ ಹಾನಿಯಾಗಿತ್ತು. ಅವರ ದುಃಖದಿಂದ ಅವರು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು. ಅವ್ರ ಕುಟುಂಬದವ್ರಿಗೆ ಸರ್ಕಾರ ವತಿಯಿಂದ ನಾನಾಗಲಿ ಸುರೇಶಣ್ಣ ಕೋರೆ ಆಗಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕೂಡಿ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಇವತ್ತು ಅವ್ರ ಕುಟುಂಬದವ್ರಿಗೆ 5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನವನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿ ಚೆಕ್ ಅಂಬದ ಆದೇಶ ಪ್ರತಿ ಕೊಡ್ತಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಅವರು ಇಬ್ಬರು ಸಣ್ಣ ಹುಡುಗರು ಇದ್ದಾರೆ, ಸುಮಾರು 2 ನೇತೆ ಮತ್ತು 1 ಲೋವರ್ KG. ಸರ್ಕಾರ ಕೂಡ ಅದನ್ನ ಬಗ್ಗೆ ಗಮನ ಹರಿಸಿ ಅವ್ರ ಸ್ಕೂಲ್ ಖರ್ಚಾಗಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಪೆನ್ಷನ್ ಕೂಡ ಇವತ್ತು ಕಾಗದ ಪತ್ರ ತಗೊಂಡು ಪೆನ್ಷನ್ ಕೂಡ ಕೊಡುವ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಕತ್ತೀವಿ. ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಯಾರೂ ರೈತರ ಅಂದರೆ ಇಂಥ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗಲಿ ಈ ಫ್ಲಡ್ ಬರೋದಾಗಲಿ ಈ ಬೇರೆ ಬೇರೆ ಯಾವುದರ ಒಂದು ರೋಗ ಬಂದರೂ ಕೂಡ ಒಂದು ಧೈರ್ಯದಿಂದ ಇರಬೇಕು. ನಮ್ಮ ಕುಟುಂಬರಾಗಲಿ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರಾಗಲಿ ಸಮರ್ಥಾಗಿ ಏನೂ ಅಡಚಣೆ ಬಂದರೂ ಕೂಡ ಆ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ರೈತರು ಹೋಗಬಾರ್ದಂತ ನಾನು ಕಳ್ಕಳಿ ಕೈ ಮುಗಿದವ್ರಿಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ.